अवॉर्ड सोहळ्याच्या रेड कार्पेटवर श्रेया आली आहे. स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मीमध्ये आणि खूप सुंदर दिसते. थँक्यू दीपा, थँक्यू. आजचं स्टायलिंग कोणी केलंय? मला आठवतंय प्रत्येक वेळेला आई थोडीशी मदत करते. या वेळेचं काय? थोडीशी नाही, तिचंच आहे सगळं. हा वॉर्डरोबच तिचा आहे, स्टायलिंग तिचं आहे आणि केस तुला बघत असेल तर मी केलेले नाही आहेत, त्याच्यामुळे ते माझे आहेत. मी काहीच केलेलं नाही आहे. सो आज थोडीशी माझी तब्येत अशी नरम गरम होती, पण ती म्हणाली नाही काहीही करून. सो तिनेच हे सगळं एकत्र केलं आणि मी फक्त साडी नेसून आणि घालून आले. तर श्रेया, मला खास करून आठवते म्हणजे तू तिथे मी मधली श्रेया, मला फार आवडला होता तो रोल आणि तो रोल आजही प्रत्येक माणसाच्या लक्षात असेल. बराच वेळ फार असा मोठा नव्हता पण तरी खूप गाजला तो रोल. आज आठवते पुन्हा ते दिवस, आज 25 वर्षे झाली आहेत जी मराठीला त्या निमित्ताने. मला पुन्हा ते दिवस आठवत आहेत. इनफॅक्ट एक कोइन्सिडन्स असा आहे की झी मराठीला 25 वर्ष झाली आहेत आणि मला झी मराठीबरोबर 20 वर्ष झाली आहेत. कारण का, अल्फा मराठीवरती माझी पहिली मालिका आली होती ज्याचं नाव होतं तुझ्या विना आणि ती होती 2004 साली आणि आत्ता आपण आहोत 2024 मध्ये. आणि ॲज फार ॲज माय नॉलेज गोज, गेली 20 वर्ष मी बऱ्यापैकी फक्त झी मराठीवरच काम केलेलं आहे. सो माझ्यासाठीसुद्धा अत्यंत आनंदाचा दिवस आहे. श्रेया, ती भूमिका जी गाजली तू तिथे मी मधली, त्याचा काही असं एखादा किस्सा आठवतो का किंवा ती भूमिका करताना काय होतं डोक्यात आणि ती वेगळ्या प्रकारे साकारलीस? ती मंजुषा होळकर मी जशी नाही आहे तशीच होती कम्प्लिटली. आणि बऱ्याचदा असं असायचं की मला सीनमध्ये माईकच द्यायचे नाहीत कारण का मला डायलॉग्सच नसायचे. मिलिंद शिंदे म्हणजे त्यांचं कॅरेक्टर आणि ती जोडी इतकी पॉप्युलर झाली होती, त्याच्यातली त्यांची आरती तांबडे बाबाची आणि चिन्मय मांडलेकरनी तो शो लिहिला होता. मला अजूनही आठवतं आहे मिलिंद दादा आणि माझी केमिस्ट्री इतकी कमालीची वर्क झाली होती. म्हणजे ते नुसते डोळा करायचे, त्याच्यात मी थरथर कापायचे वगैरे, काहीतरी टिपॉयच्या खाली जाऊन लपायचे इतकं. आणि ते सगळं लोकांना फार आवडू लागलं होतं. अर्थात त्याच्यामध्ये प्रचंड ते विलन असल्यामुळे त्या गोष्टी होत्या, पण आम्ही खूप मजा केली आहे त्या सीन्समध्ये. बऱ्याचदा असं दिसायचं की कॅमेराच्या मागचे आमचे कॅमेरामॅन किंवा इतर टेक्निशियन हे कॅमेरा वगैरे सोडून निघून गेलेले असायचे, कारण का मिलिंद दादाने एक प्रचंड काहीतरी रिॲक्शन दिलेली असायची ज्याच्यावरती सगळी लोकं फुटायची. पण आय थिंक मला माझं भाग्य आहे की मला इतक्या करिअरच्या अर्ली स्टेजमध्ये ह्या सगळ्या दिग्गजांबरोबर काम करायला मिळालं आणि आय थिंक तू तिथे मी ही एक माइलस्टोन मालिकासुद्धा ठरली. श्रेया, खूप जुन्या मालिका आहेत आणि त्या आज 25 वर्ष झाल्याच्या निमित्ताने बऱ्याच कलाकार आज भेटतील तुला. तुझी कुठली फेवरेट मालिका होती झी मराठीवरची? मला असं वाटतं की फेवरेट मालिका म्हणण्यापेक्षा झी मराठीचे सगळे टायटल सॉंग्स मला म्हणजे अजूनही असं झोपेतनं उठून जरी आपल्याला सांगितलं तरी अगदी घडाघडा पाठ असतील. आणि आता तो काळ तसा नाही आहे की टायटल सॉंग्स आपल्या लक्षात राहतात, पण बरीच गाणी मला असं वाटतं की अशोक पत्कींची होती आणि आजही लहान लहान मुलांपासनं ते सगळे सिंगर लोक आपले आय थिंक बऱ्याचदा ते आपल्याला हे गाताना दिसतात. त्याच्यामुळे सगळ्याच मालिका म्हणजे अगदी गंगाधर टिपरे, प्रपंचपासनच्या वादळवाट, आभाळ माया, अवघाची हा संसार, मला वाटतं की ह्या माइलस्टोन मालिका होत्या आणि त्याच्यापैकी बऱ्याच मालिकांचा भाग मला होता आलं त्याचा आनंद आहे. श्रेया, चला हवं येऊ द्या हा प्रोग्राम तर हिट झालाच, 10 वर्ष तुम्ही तो केलात, पण आत्ता नवीन पुन्हा एकदा झी मराठीवर मालिकेच्या निमित्ताने येणार आहेस की काही वेगळं प्लॅनिंग आहे डोक्यात? नाही, झी मराठीबरोबर माझा, अर्थात आता ड्रामा ज्युनियर्स अजून सुरू आहे, झी मराठीबरोबरचं माझं नातं हे मालिकेपुरतीचं नाही आहे, म्हणजे त्याच्यापुरतं ते नाही आहे. तर कधीच कुठल्या गोष्टी मी प्लॅन केलेल्या नव्हत्या, त्या नेहमी आपण म्हणतो योगायोगाने त्या जुळून आल्या, त्या माझ्या नशिबात होत्या आणि त्या तशाच होणं अपेक्षित होतं. सो आय एम शुअर की नवीन कुठल्या तरी मालिकेमध्ये मी दिसीन आणि नाही दिसले तरी ह्या अशा रेड कार्पेटवरती तर झीच्या परिवारात मी कायम असणार. आय एम गोईंग टू बी, असं असतं ना की आपल्या फॅमिलीमध्ये रोज कोणाचा वाढदिवस नसतो पण आपण कायम त्या कुटुंबाचा भाग असतो, तर तसा मी ह्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहे आणि मला त्याचा प्रचंड अभिमान आहे. थँक्यू सो मच श्रेया आणि ऑल द बेस्ट. थँक्यू दीपा, थँक्यू सो मच.